नमस्कार, मी विशाल परदेशी। ना कुठे अडणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपली संवाद यात्रा आज पोहोचलेली आहे मुंबई उपनगरातल्या भिवंडीमध्ये। भिवंडीला शहर म्हणावं का, बरं, हेच ते भिवंडी आहे ज्याला राज्यातल्या क्रमांक 2 यंत्रमाग नगरी म्हणून ओळखलं जातं। हीच ती भिवंडी ज्याला गोदामांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं। लोक फार अभिमानाने सांगतात की मातीपासून धान्यापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंची गोदामं या भिवंडीत बघायला मिळतात। आणि हेच ते भिवंडी आहे ज्या भिवंडीतनं जाताना नागरिकांच्या नाकी नऊ येतात, कारण रस्त्यावरचे खड्डे, वाढलेलं अतिक्रमण, बकालपणा अशा बऱ्याच गोष्टी या भिवंडीमध्ये दिसून येतात। म्हणून या भिवंडीबद्दल अभिमानाने सांगावं का हा इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। सुरुवात मी करतोय खड्ड्यांपासून। मला खरं तर प्रश्न पडतो उपनगरातला रहिवाशी म्हणून सुद्धा की या उपनगराला खड्ड्यांचा शाप आहे का, याच्या कुंडलीतनं खड्ड्यांचा हा दोष कधी दूर होणार आहे। सुरुवात मी करतो, एक रिक्षावाले माझ्या सोबत आहे, कारण मला असं वाटतं या खड्ड्यांबद्दल ज्वलंतपणे तेच सांगू शकता, कारण रोज प्रवाशांना घेऊन जायचं काम तेच करता। बोलो चाचा। आज भिवंडी में इतनी ज्यादा समस्या है कि लोग जो है ना रिक्शे पे बैठ के जा रहे हैं और खड्डे की वजह से रिक्शे में ही डिलीवरी हो जा रही है। ये दो दो आमदार और एक खासदार होते हुए भी और 90 नगर सेवक होते हुए क्या इनके आंख में मोतिया बिंद हुए है, इनको दिखता नहीं है कि इतनी समस्याएं हैं और उस समस्याओं का कब समाधान होएगा, ये मैं उनसे पूछना चाहता हूँ। मला हेही सांगायचं आहे की आजच्या या शो मध्ये आम्ही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं, पण ते आलेले नाहीयेत। कदाचित इथल्या समस्यांवरती त्यांनी काम केलं नाही असा एक सूर असू शकतो, आणि जर केलं नाही तर त्याला उत्तर काय द्यायचं असा देखील महत्वाचा मुद्दा असू शकतो। MIM चे प्रतिनिधी माझ्या सोबत आहेत, मला सांगा भिवंडीतल्या खड्ड्यांवरती आतापर्यंत का काम होऊ शकलं नाही। भिवंडी शहर की जनता ने हमेशा महानगरपालिका में काँग्रेस और समाजवादी को बहुमत दिया। कांग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महापौर उप महापौर बने, लेकिन पिछले 20 साल की अगर जर्नी देखें तो खड्डे में हमेशा शहर जूझता रहा। आज भी भिवंडी शहर में भिवंडी समाजवादी का आमदार है, लेकिन जहां खड्डे की बात आती है तो सबसे बड़ा बहुल्य मुस्लिम इलाका गैबी नगर शांति नगर रोड, जहां पर खड्डे नहीं, खड्डे वाला रोड, खड्डे वाली सड़क है। वो जीनियस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में उसका नाम अगर रजिस्ट्रेशन के लिए डाले तो वन टाइम में उसका रजिस्ट्रेशन हो जाए। सन्मान्य राज साहेबांची नाशिकला जेव्हा सत्ता होती त्या टायमाला मुंबईच्या पत्रकारांनी विचारला होता नाशिकच्या खड्ड्यांचा फोटो पाठवा, तर तुमच्या पत्रकारांनी विचारला, सांगितलं का खड्डे करून फोटो पाठवू का। आमचा एवढीच मागणी आहे का ह्या महाराष्ट्रामध्ये एकदा मनसे राज ठाकरेंची सत्ता द्या, खड्डे मुक्त। हा मूळ खड्ड्यांचा विषय जो आहे याच्या मूळ याच्यावर मी हात घालतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात ड्रेनेजचं जे काम होतं ते पृथ्वीराज चव्हाण हा मुख्यमंत्री होते आणि अजितदादा यांनी हे काम बंद केलं होतं, त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं। जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, इथले आमदार खासदार मिळून त्याला टेंडर परत दिलं आणि वाढीव दिलं म्हणजे मूळ मुद्दा, खड्ड्याचा मुद्दा, त्याच्यामुळे पूर्ण भिवंडीत खोदलं काम झालं, त्याचं व्यवस्थित नियोजन नाही झालं, ती बकाळ पद्धतीने ते काम केलं गेलं, त्याच्यामुळे खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे आणि याला सर्वस्वी भाजप हेच आहे, भाजपचा प्रतिनिधी आज। देखिए ऐसा है कि अभी मैं आपका तो स्वागत करता हूँ पहले संवाद यात्रा का आपकी। ये जो भिमंडी शहर खड्डे की बात हो रही है, रोड रास्ते की बात हो रही है, भिमंडी शहर को लगता ऐसा है कि जब से आजादी मिली 75 साल हो गया है, मुद्दा, लेकिन भिमंडी शहर का रोड रास्ता क्यों नहीं सही हुआ, ये सबसे बड़ा मसला है। अब आप ये देखें ना कि भिमंडी शहर तो शहर, जहां भिमंडी थाना तक का भी ये हाल है कि अगर आप खुद आए होंगे तो 4-4 घंटा लोगों को थाना पहुंचने में लग जाता है, ये हाल है। जबकि हमारा MP भी उसी रोड बाईपास पे मौजूद है जिनका बंगला है, हमारे वो मंत्री भी हैं भाजपा से, उनको भी ये सोचना चाहिए कि केंद्रीय मंत्री कि आज क्या हाल है कि भिमंडी शहर में आने के लिए लोगों को 5-5 घंटा, अगर कोई मरीज हो गया यहाँ पर तो उसकी एम्बुलेंस नहीं पहुँच सकती, वो रास्ते में दम तोड़ जाता है। भिवंडी महानगर परिषदेमध्ये 52 पैकी 4 झाले, बाकीचे झाले नाही। इथं जे आता सत्तेवर जे बसलेले आहेत हे निष्कृष्ट दर्जाचे जे सत्ता जी बसलेले आहेत, त्यामुळे आज भिवंडीची हालत खूप खड्ड्यांची खराब आहे आणि प्रत्येक ठिकाणी खड्डा का रस्ता हे समजत नाहीये। ही भिवंडी शहर जबाबदार कोण, दोषी कोण, सरकार जी बसले ते आता भिवंडी शहराची महानगरपालिका, महानगरपालिका 100% 52 रस्ते जर तुमचे भिवंडी शहराचे 5 झाले होते त्यातले 4 रस्ते झाले आणि बाकीचे रस्ते झाले नाही तर महानगरपालिकेला जबाबदार आहे। बरं, ठीक आहे, भाजपकडनं उत्तर घेऊ। ते म्हणले की केंद्रीय मंत्र्यांचं अजिबात लक्ष नाही, सर्व लक्ष आहे ठाण्यापर्यंत प्रवास करतात। मी काय बोलतो, त्यासाठी एअरपोर्ट पर्यंत त्याआधी देवेंद्र फडणवीस सरकार होता, त्याआधी
अड़ीस साल जो पिछले गवर्नमेंट ने पास किया था बावन रोड भिवंडी के लिए, और वो सत्ता आने के बाद ये लोग जो अभी बैठे थे उद्धव ठाकरे जी, उन्होंने स्टे दिया बावन रोड के ऊपर। उस 21-22 साल रोक था उसका मालूम नहीं पड़ता, उसको रोक का 2.5 साल रोक था, अभी और अभी बोलते 2.5 साल में क्या क्या उसका हिसाब देते। सर मी सर्वसामान्य आहे भिवंडीचा, 20 वर्षापासूनचा अभ्यास आहे, इथली सरकार कुठली पण येऊ द्या, इथं टॉप 10 नगरसेवक आहेत, पानपट्टीवाला भिशीवाला हे जिथपर्यंत तुम्ही बदलत नाही तिथपर्यंत भिवंडीचा परिवर्तन नाही। इथं विकाऊ लोक आहेत, विकाऊ लोक, एक टॉप 10 ला शोधून काढा, करोडो अब्ज रुपयांची प्रॉपर्टी आहे यांचे बाहेर स्टेट मध्ये सर्व कंट्रक्शन चालू आहे। खड्ड्याचा प्रश्न बघितला तर आमचे आमदार रुपेश मात्रे साहेब होते तेव्हा हा तुम्हाला रस्ता दिसतोय, हा हा त्यांनी करून घेतला, ऐका पूर्ण ऐका, तर त्यावेळेला खड्डेच होते पण तो क्षमता होती शिवसेनेचे आमदार रुपेश मात्रे यांनी हा रस्ता बनवून घेतलेला आहे, मग ज्यावेळेला हे भाजपने रस्ते पास केलेले आहे मग ते का बनू शकत नाही। या भिवंडी शहरामध्ये रोडच्या सुधारणा झालेल्या आहेत हे जनतेने मानलं पाहिजे, जर काही भाग बघितला तर निश्चितच भिवंडी शहरामध्ये सुधारणा झाल्या नाही, परंतु रोडचे खड्डे 13 RCC रोड झालेले आहेत, बाकीचे 52 रोड आहेत ते शासनाकडे मंजुरीसाठी आहेत, त्याच्यामुळे प्रश्न सुटला असं तुमचं म्हणणं आहे? शहराचा पूर्ण प्रश्न सुटला नाही, परंतु जो दुसरा साहेब भिवंडी मध्ये डम्पिंग ग्राउंड नाही, आमचे शेतकऱ्यांची 15 एकर जमीन यांनी सिटी पार्क गार्डन साठी आरक्षित केली, त्या जागेवर डम्पिंग ग्राउंड खड्डा भराच्या नावाखाली 2011 पासून एक कचरा टाकतात, पूर्ण भिवंडी शहराचा 450 मेट्रिक टन कचरा आमच्या तिथे, लोक 30,000 लोकवस्ती आहे तिथे, त्या लोकवस्तीमध्ये यांनी डम्पिंग ग्राउंड केलेला आहे। लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे, ते बंद करत नाही, आम्ही शासनाकडे पण मागणी केली, शासनांनी यांना 18 एकर जमीन दिलेली आहे, ती जागा ये ताब्यात घेत नाही। भिवंडी के खड्डे के जिम्मेदार भारत के राज्य केंद्र मंत्री बीजेपी के जो कपिल पाटिल साहब और यहाँ के दोनों आमदार हैं, क्योंकि वो ये जब से अभी ये मंत्री हुए हैं कोई फंड नहीं लाए कि भिवंडी को अच्छे से डेवलप किया जाए। विषय ऐसा है भिवंडी, भिवंडी नगरी अंधा मुक्के और बहरों की नगरी हो गए, विषय ऐसा है कि भिवंडी को पश्चिम पूर्व 3 आमदार है और एक खासदार स्पेशल भिवंडी मतदार संघ से, लेकिन आप लोक प्रतिनिधि और नगर सेवकों की इनकी इतनी दूरदशा करके रखे इस शहर की, भिवंडी शहर की भी दूरदशा करे और भिवंडी के आसपास में जो ग्रामीण क्षेत्र है इसमें जवाबदार लोक प्रतिनिधि, क्योंकि लोक प्रतिनिधि का काम है शासन तक अपना संदेश लेके जाने का, और शासन शासन ने आज तक यहाँ का यहाँ के जो मूलभूत मुद्दे है उसका कहीं लोगों का जो है उसका निवारण नहीं हुआ ना। ठीक है, खड्ड्यांचा मुद्दा सुटेल असं अपेक्षित आहे, खड्ड्यांचा मुद्दा सुटेल पण डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा एका नागरिकाने या ठिकाणी मांडला, डम्पिंग ग्राउंड साठी जी अधिकृत जागा पाहिजे तीच या म्युनिसिपालिटीकडे अवेलेबल नाही आणि आहे तिच्यावर अतिक्रमण चालू आहे पूर्णपणे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न या भिवंडी शहरामध्ये खूप मोठा आहे। पण सुटेल तो असं वाटतंय याला, ज्या जे महानगरपालिका जी आहे त्याला पूर्णपणे दोषी आहे। बर बर, हा डम्पिंग ग्राउंड, डम्पिंग ग्राउंड एक मजाक आहे, गरीब बस्ती में जाके सब डंप हो रहा है, कॉर्पोरेटर बंगले में रहता है और गरीब बदबू सूंघता है, ये शहर में परिस्थिति है। अली मंसारी वहां से कॉर्पोरेटर बनते हैं, कांग्रेस के बड़े लीडर है, आज एनसीपी में उनका वो करोड़पति अरबपति बन गए, लेकिन वो गरीब झुग्गी झोपड़ी में रहने वाले अनधिकृत तौर पर वहां पर पूरा शहर का गलाजात गंदगी वहां डंप की जाती है, जबकि डंपिंग का जो रिजर्वेशन है वो जगह पर बिल्डरों और यहाँ के नेताओं ने कब्जा किया हुआ है। हाँ, जो रिजर्वेशन है जगह जितने रिजर्वेशन है शहर में शहर के नेताओं ने उस पर कब्जा किया हुआ है। सर ये डंपिंग ग्राउंड जो है वो तापोड़ा में सेंक्शन हुआ था, लेकिन उसका मराठीत बोलतोय दापोडा मध्ये सेंक्शन झालेला पण एका बिल्डरच्या घशात आणि इथले नगरसेवक त्यांचे चमचे आहेत त्याच्यामुळे या अतिक्रमण हटवताना आलेला, याला सर्वस्व जबाबदार टॉप 10 आणि हे नगरसेवक सर्व जबाबदार। डम्पिंगच्या बाजूला एक शाळा आहे, त्या शाळेतल्या मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, तरी बाजूला शाळा आहे, कित्येक वेळा आंदोलन झालंय तरीही आज परम प्रशासनाने काहीच केलं नाही, ते मुलं मेले तरी चालतील, यांना आपलं ते मलई खाण्यामध्ये कचरा खाण्यामध्ये। प्रत्येक पक्षाने याबाबत मोर्चे काढले परंतु कोणीही दखल घेतली नाही। या इथली जी सरकार आहे, जी भिवंडी मधली महानगरपालिकेमधली सरकार आहे, ही सगळी मिलीजुली सरकार आहे। मी एकच सांगतो भिवंडीच्या सर्व नागरिकांना, का तुम्ही 500-1,000 रुपये एकदा घेता पण त्या 5 वर्षाचा कधी हिसाब मारलाय का? 1 रुपया तरी येतो का तुमच्या वाट्याला? या जे सांगितलं सर टॉप 10 जे 10 नगरसेवक आहेत ना,
सगळ्या पक्षात आहेत ते, त्या टॉप टेन ना घरी बसवा तर भिवंडी सुधरेल, नाही तर खड्डे काय सुधारणार नाही। डंपिंग ग्राउंड ची जागा जी है हि सिटी पास साठी आरक्षित है आणि ही डंपिंग ग्राउंड तिथे होणे म्हणून नागरिकांनी खूप प्रयत्न केला तरी पण प्रशासनाने ती कोणती गोष्ट ऐकली नाही, दादागिरी केली, पोलीस प्रशासन आणलं तिथे आणि तिथल्या लोकांना त्यांनी बाहेर हटवलं आणि या ठिकाणी अनाधिकृतपणे डंपिंग ग्राउंड चालू आहे, त्यामुळे तेथील नागरिकांचा आणि रहिवाशांचा जो आहे आरोग्याचा प्रश्न फार मोठा निर्माण झालेला आहे। जी जागा डंपिंग ग्राउंड साठी दिली त्यावर त्यावर कोणाचं अतिक्रमण आहे? महापालिकेने खड्डा भरण्याच्या नावाखाली कचरा टाकतात, ती सिटी पार्क गार्डन साठी आरक्षित जागा झालेली आहे। भिवंडी शहरामध्ये जेवढे भी आरक्षण जागा आहे स्थानिक नगरसेवकांच्या चेले चपाटे बिल्डिंगी बनतात आणि आरक्षण जागा कब्जा करतात। भिवंडी महानगरपालिका जो विकास आराखडा असतो त्या विकास आराखड्यामध्ये भादवड या ठिकाणी डंपिंग ग्राउंडची जागा दाखवलेली आहे, परंतु जे सिटी सर्वे नंबर 15 आहे सिटी पार्क साठी ते आरक्षित आहे। मी त्या ठिकाणचा नगर सेवक आहे, गेले 10 वर्ष आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला, तिथले नागरिक आहेत त्यांनी देखील आवाज उठवला, माननीय महासभेमध्ये त्यावेळेस फक्त 1 वर्षाची नंतर त्यांनी मुदत मागितली, त्याच्यानंतर बायो मायनिंग वगैरे केलं, बायो मायनिंगचा त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा घेतला आणि बायो मायनिंग वगैरे त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु तुमच्याकडे टॉप 10 ची भानगड नाही ना? टॉप 10 ची भानगड आमच्याकडे नाही, टॉप 10 ची भानगड नाही म्हणून इथे आहे मी। टॉप 10 ची भानगड आहे, मी नागरिकांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की या ठिकाणी असणारं भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, ज्या टायमाला एक आमचे आरपीआयचे 4 नगरसेवक आणि कोणार्क आघाडीचे 4 नगरसेवक हे मिळून जर सरकार स्थापन करतात भिवंडी महानगरपालिकेमध्ये बाकीचे झोपा करतात का? हे झोपा पैसे घेऊन गप बसतात आणि नंतर विचारतात की हे काम नाही झालं ते काम नाही झालं, ह्याच्यावरती हे असं राजकारण चाललेलं आहे, यांना इथे बोलण्याचा अधिकार नाहीये। आपल्या भिवंडी शहरात डेव्हलपमेंट का होत नाही याला काही कारण आहे। टोरेंट पॉवरला म्हसे साहेब आयुक्त असताना लॉक लावला होता की 285 कोटी रुपये जे आम्हाला भिवंडी महानगरपालिकेला त्यांच्याकडून घेणे होते, लॉक लावल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी कॅबिनेट घेऊन त्या टोरेंटवर काय मेहरबानी केली ना 285 करोड रुपये माफ केले आणि भाजपला काहीतरी फंड घेतला असावा, म्हणजे आमची डेव्हलपमेंट थांबली। टोरेंट पॉवर ही भिवंडी वीज पुरवठा करणे टोरेंट डेव्हलपमेंट भिवंडीमध्ये वीज पुरवठा करणारी कंपनी येतो ताई कंपनी महत्वाची कंपनी हा महत्वाचा मुद्दा जाता ब्रेकवर ब्रेकवर जाण्याच्या अगोदर मी सांगेल की आपण सगळे मुद्दे उचललेले आहेत। डंपिंग ग्राउंडचा जो मुद्दा घेतला अक्षरशः नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे। 3 बत्ती जे मार्केट आहे, 52 नंबर जी महानगरपालिकेची साईड आहे, आजूबाजूला पूर्ण बिल्डिंगी आणि लोकवस्ती असताना देखील सरे आम दिवसभर कचऱ्याच्या गाड्या दुर्गंधी जाते। भिवंडी शहराला स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एक चांगल्याचा पुरस्कार भेटलेला आहे, परंतु तो बीजेपी सरकारने नावाला दिलेला आहे, कारण इथे बीजेपीचे राज्यमंत्री राहतात। फक्त नावाला आहे भिवंडी स्वच्छ, भिवंडी सुंदर, भिवंडी नागरिकांचा आवाज आहे, आरोप प्रत्यारोप आहे, अधिक बोलणार आहोत पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 आणि ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण भिवंडीमध्ये आहोत आणि संवाद यात्रेच्या माध्यमातून ब्रेक पूर्वी आपण भिवंडीतला डंपिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, रस्त्यांवरचे खड्डे असतील या विषयाला घेऊन चर्चा केली, चर्चेत चांगलीच गरमागरमी होताना दिसते। आणि आता ब्रेक नंतर महत्वाचा मुद्दा, टोरंट पॉवर ही वीज पुरवठा करणारी कंपनी, सुरुवातीपासूनच या कंपनीबद्दल अनेक वाद राहिले, आपण सुरुवात करूया। टोरंट कंपनी ही तर सर्वांना सगळ्यांनी माझ्या मताशी सहमत असाल तर हो बोला। टोरंट कंपनी ही 1 लाख कंज्युमर पैकी 10,000 ते 20,000 कंज्युमर वरती खोटे विजिलेंस करते आणि ते सेटलमेंट करते, सेटलमेंट करून लोकांना हैरानी करते, म्हणजे याच्यात मिळीजुळी सरकार म्हणजे जे मेन आहेत ते लोक यांना सपोर्ट करतात हे भाजप बोले। आमचा काही सपोर्ट नाही, मागच्या 10 वर्षापासून त्यांचे सपोर्ट आहे। टोरंट आम्ही फक्त हे ते आहेत ना पॉवर लूमच्या बद्दल आम्हाला आमचे माजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी आमचे 20 HP होते, त्यांनी परत त्यांनी 27 HP केलेलं आहे, त्यांनी परत त्याचा माझे काय येणे हे लोक बोलतात, फक्त आरोप करतात त्याचं काही नाही। माझा एकच प्रश्न आहे, हॅलो टोरंटसाठी काय केलंय?
कधी विरोध केला का त्यांचा? त्यांनी कधी मोर्चे काढलेत का? मनसे एकमेव अशा पक्ष होता, तोरण पूर्णपणे फोडली होती आणि आज आठ ऑफिस एकाच दिवशी मनसेने फोडले आणि तोरणचे हे सगळे काय कारण? काय कारण? कारण की सर्वसाधारण माणूस त्रस्त आहे तोरणपासून. काय त्रास आहे? विजिलन्सच्या केशी कुठे केशी करतात, लोकांना त्रास देतात. मेरा ऐसा कहना है, कांग्रेस की सरकार थी, टोरेंट को टेंडर दिया, उस टाइम बीजेपी बोलती थी, उस टाइम बीजेपी बोलती थी कि हम बनेंगे तो टोरेंट हटाएंगे. बीजेपी की सरकार आई, टोरेंट को रेगुलराइज किया. टोरेंट का मुख्य आरोपी जो है, टोरेंट की फिक्स मैच का, टोरेंट की प्रताड़ना का, तो कांग्रेस और बीजेपी है. टोरेंट पावर कंपनी आली 10 वर्ष, आता 14-15 वर्ष झाली, याला सगळे लोकप्रतिनिधि जबाबदार आहेत आणि आमची जनता सुद्धा त्याला तेवढी जबाबदार आहे. खोट्या केसेस विजिलन्स करतात आणि हे बघा, त्यांचा एक नमुना बघायचा असेल, त्यांनी फुटपाथवर कसं केलं बघा, इथंच आहे. त्याच्यावरती माझ्यावर केस केले त्यांनी, मी त्यांची तक्रार केली तर त्यांनी माझ्यावर केस केले. बघा ते फुटपाथवर त्यांनी कसं अडवलं बघा. फक्त खरं म्हणजे टोरंट या महाराष्ट्रात ना भिवंडी मध्ये जर कोणी आणले असेल, ते राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेला आणलेले. एक मिनिट ऐका ऐका, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप भाऊ भाऊ आणि जनतेला लुटून खाऊ, हा विषय न संपणार आहे. खरं सरकार पातळीवर याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे. कुठला मुद्दा? कुठला मुद्दा? कुठला मुद्दा? एज्युकेशन, शिक्षण, शिक्षणाच्या बाबतीत. एक मिनिट, खड्ड्यांचा विषय जो पहिला झाला, शिक्षणाचा, खड्ड्यांच्यामुळे जे खड्ड्यांमुळे जी सकाळी ट्रॅफिक जाम होते, सकाळ दुपार 2 सत्रांमध्ये शाळा भरतात आणि मी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचा मुख्याध्यापक आहे, दररोज या ठिकाणी 500 ते 600 मुलं उशिरा शाळेत येतात, ट्रॅफिकमुळे त्यांची मानसिकता बिघडते. या शाळा ज्या आहेत महापालिकेच्या, असंख्य 100+ शाळा आहेत, इथे भौतिक सुविधा अजिबात नाहीत. त्याच्यामुळे गोर गरीब ही कामगारांची वस्ती असूनही कामगार मराठी माध्यमाच्या किंवा इतर माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना टाकत नाही, इंग्लिश मिडियमकडे चाललेले आहेत आणि शिक्षणाकडे या महापालिकेचं जराही लक्ष नाहीये. विद्यार्थ्यांना जी सकाळी उशीर राहण्याचा प्रॉब्लेम आहे, तो यांच्या खड्ड्यांमुळे सगळं होत आहे. एकाला एक प्रश्न कनेक्टेड आहे. येस येस, एकाला एक कनेक्टेड. हा, मुझे बहुत शर्म आ रही है बोलने के लिए कि अपने भिवंडी शहर 15 लाख की आबादी का शहर है, यहाँ पे एक खासदार बीजेपी का, एक एमएलए बीजेपी का और रईस शेख समाजवादी का, ये भिवंडी छोटे से शहर को ये लोग सुधार नहीं पा रहे, तो मेरे को शर्म आती है. ये लोग को हटा देना चाहिए, ये सीट पे बैठने के लायक नहीं है ये लोग. या भिवंडी शहरामध्ये कुठल्या प्रकारे अभियांत्रिकी कॉलेज नाही आणि कुठल्या प्रकारे मेडिकल कॉलेज नाही, त्यामुळे भिवंडी शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईपर्यंत जावं लागतं, लांब जावं लागतं आपल्या मेडिकल आणि टेक्निकल शिक्षण घेण्यासाठी. ही भिवंडीसाठी अत्यंत, महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिकत आहेत, त्यांना डिजिटल क्लासरूम करून द्यावेत, महापालिकेकडे भरपूर पैसा आहे. या मराठी माध्यमाच्या आणि अनुदानित सर्व शाळा यांना महापालिकेने विशेष निधी देऊन या सर्व शाळा डिजिटलाइज केल्या पाहिजे. भिवंडी को एज्युकेशन के मामले में, स्कूल कॉलेज के मामले में कभी कोई सुविधा प्राप्त नहीं कराई है. जो पिछले 25-30 साल पहले पुराना ढांचा बना हुआ है, वही ढांचा आज भी मौजूद है, वही ढांचा आज भी मौजूद है, नया कोई ढांचा बना नहीं. और भिवंडी के काम के लिए भिवंडी को एक क्या नाम है, वेयर हाउस के नाम पर यंग जनरेशन को फंसा दिया गया है, जो 10-12 हजार के पगार में अपनी जिंदगी खत्म कर दे रहे हैं. वेदना, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, बेटी पढ़ेगी कहाँ? भिवंडी में हायर एजुकेशन के नाम पे बीएससी बीएड डीएड है और मेडिकल कॉलेज है नहीं, बाहर जाने के लिए ट्रेन नहीं, मेट्रो नहीं, बस नहीं, तो बच्ची पढ़ेगी कहाँ से? भिवंडी शहर में सबसे ज्यादा समाजवादी पार्टी के आमदार बने, कांग्रेस एनसीपी की शिवसेना के बने, कोई कॉलेज नहीं. ठीक है, शेवटच्या मुद्द्याकडे येतोय मी. शेवटचा मुद्दा यंत्रमाग धारक, त्यापैकी काही कामगार माझ्या सोबत उपस्थित आहेत. 2 वर्ष कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेला हा यंत्रमाग उद्योगाला मागच्या सरकारने काही मदत केलेली नाही, उलट त्यांनी 40-27 नंतरची जे सबसिडी आहे ती बंद करून यांच्या डोक्यावर कर्ज वाढवले. यंत्रमाग धारक महानगरपालिकेमध्ये इतका भ्रष्टाचार चालू आहे ना भिवंडी महानगरपालिकेमध्ये, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल योजना ही केंद्र शासनाने आणली होती, ते ह्या इथल्या प्रस्थापित सरकारनं जे यांच्याकडे मानधन नसून यांनी सरळ आम्हाला
यांनी आम्हाला सांगितलं की जागा उपलब्ध नसून त्यांनी ती योजना इथे राबवली. यंत्रमाग धारकाचा असा विषय सर, यंत्रमाग धारकांना 2017 रोजी स्मृती इराणी आले, अनेक योजना दिल्या, सगळ्या कागदावर ठेवल्या, एकही दिली नाही. प्रत्यक्षात एकही काही झालं नाही. इम्प्लिमेंटेशन यहाँ पे पोर्लूम का जो आया टेक्सटाइल का सब्सिडी का, कम से कम 200 करोड़ रुपए इधर यहाँ पे घोटाला हुआ. ब्रेक लाइट का, डाबी का, ब्रेक लाइट, ये सब अभी तक हम लोग को पहुंचा नहीं है. किधर गया अभी? हम लोग पूछने जाएगा तो बोलते आपको मिल गया, हमारे पास फॉर्म लिया, सब लिया. स्वतः मिले? हाँ स्वतः मिले. हाँ परिस्थिति निर्माण झाली, मिल आया नहीं हमको, कोई लिया नहीं. हम कुछ पैसा दे के लिया है, सब्सिडी बोल के वहाँ पे दिखा रहा है ऑनलाइन में, हमको सब्सिडी नहीं मिला. कम से कम 200 से 300 करोड़ ये मतलब स्मृति ईरानी ने दिला? नहीं आया हमको, नहीं आया. पूछो नहीं आया. 200 से 300 करोड़ रुपए धारक है, 1 रुपए की सब्सिडी भेटने नहीं आए. विपर यंत्र भाग धारक है, 1 रुपए की सब्सिडी भेटने नहीं. स्मृति ईरानी यहाँ गली पर 1 रुपए की सब्सिडी मिली. ये भाजपा वालों को शर्म आनी चाहिए. इनकी मंत्री आती है तो भी सॉल्यूशन नहीं निकलता. इनका खासदार मंत्री है, इनका आमदार है, सरकार इनकी है, तो भी भिवंडी शहर जो सबसे बड़ा उद्योग है, पावर इंडस्ट्री जो हजारों लोगों को रोजगार देता है, उसको कंट्रोल करने की इनका लगाम नहीं इनके पास. पावर लूम में एंटी डंपिंग ड्यूटी जो 25% है, सेंट्रल गवर्नमेंट को कम करना चाहिए. और यूपीए के टाइम रिफंड टेबल 6% जो सरकार देती थी एक्सपोर्ट पे, इसके लिए लूम की हालत खराब है और बीजेपी इसकी जिम्मेदार है. भिवंडीतले वेगवेगळे प्रश्न ज्यावरती आज आपण संवाद यात्रेमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला, हे प्रश्न सुटले नाहीत. तर या प्रश्नाच्या पाठीमागे असणारी दुर्दशा आणि लोकांच्या पाठीमागे असणारं आर्थिक दुर्दैव हे वाढत जाणार आहे. शाश्वत सत्य हे कोणी मिटवायचं आहे? तर या सगळ्या लोकांनी मिळून, पण हे सगळेच लोक जर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत राहिले तर हे प्रश्न कधीही मिटणार नाहीत. त्यानंतर इथे समजत पहा फक्त न्यूज 18.